नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचेच हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण वांग पीक लागवडीनंतर त्यामध्ये येणाऱ्या विविध किडींचा अटॅक जो आहे तो उत्पादनाच्या दृष्टीने आणि खर्चाच्या दृष्टीने खूप मोठा फरक त्यामध्ये पडत असतो किंवा खर्च आपला वाढत असतो तर त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे तर ते शेंडाळी या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो तो खूप जास्त प्रमाणात होत असतो आणि त्याचबरोबर त्याच्यावर खर्चही खूप जास्त प्रमाणात होत असतो आणि त्यामुळे त्या पिका मेहनतही खूप जास्त प्रमाणात लागत असते त्यामुळे या रोगावरती आपल्याला कशा पद्धतीनं नियंत्रण करता येईल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून आपल्याला वांग्या संबंधित ज्या काही शेंडाळीचा जो प्रामुख्य रोग आहे त्यावरती शंभर टक्के नियंत्रण कशा पद्धतीनं मिळवता येईल तर मित्रांनो शेंडाळी आपण पडल्यानंतर त्यावर विचार करत असतो किंवा त्यानंतर आपण त्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल यासाठी बऱ्याचशा फवारण्या करत असतो बऱ्याचशा इतर त्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर आपण बघत असतो परंतु मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ही शेंडाळी नेमकी येते कशामुळे आणि त्याच्यावर नियंत्रण आपण कशा पद्धतीनं एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं परंतु आपण स्टार्टिंगला त्यावर एवढं लक्ष देत नाही आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपल्याला ती कंट्रोलच होत नाही आणि जेव्हा शेंडाळीचा पिरिड असतो किंवा जेव्हा ती शेंडाळी खूप जास्त प्रमाणात नुकसान करत असते त्यावेळेस वांग्याला रेटसुद्धा मार्केटमध्ये चांगला असतो परंतु आपलं उत्पादन त्यामुळे कमी निघत असतं आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा फायदा जो आहे तो होत नाही आणि खर्च जास्त होतो तर एकात्मिक कीड व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल लागवड तुम्ही वांग्याची तिन्ही हंगामात करू शकता म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये आपण त्याची लागवड करू शकतो परंतु पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असताना शेंडाळीचा प्रादुर्भाव जो जास्त असतो त्यामुळे आणि त्याच वेळेस वांग्याला रेट पण चांगला असतो तर मित्रांनो समजून घेऊया थोडक्यात की एकात्मिक कीड व्यवस्थापन हे कशा पद्धतीने करायला पाहिजे तर मित्रांनो शेंडाळीच्या तीन अवस्था असतात त्या तिन्ही अवस्था आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्यामधील पहिली अवस्था जी असते तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण म्हणजे ते एक कोश असतो जो पूर्वी आळाई बाहेर निघल्यानंतर तिच्यातून एक कोश तयार होतो आणि तो कोश जमिनीमध्ये पडलेला असतो त्यानंतर त्या, त्या कोशमधून एक पतंग बाहेर पडतो आणि तो पतंग बाहेर पडल्यानंतर तो पतंग आ... संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या दरम्यानमध्ये वांग्याच्या पिकामध्ये फिरत असतो आणि तो पतंग आमावश्याच्या वेळेस किंवा पौर्णिमाच्या वेळेस या दोन्ही कालावधीमध्ये शंभर ते दीडशे अंडी घालण्याची कॅपॅसिटी त्याची दोनशेपर्यंत अंडी घालण्याची कॅपॅसिटी त्याची असते आणि तो ह्या पानावरती ते अंडी घालत असतो आणि त्यामधून अळी बाहेर येते आणि अळी शेंड्याचा जो कवळा भाग असतो त्यामध्ये शिरकाव करते किंवा फळामध्ये फुलाद्वारे फुरा फुलाचा एकदम कवळा भाग असतो त्यामधून फळामध्ये त्याचा शिरकाव होत असतो आणि त्यामुळे फळं पोखरणारी डाळी आपण ज्याला म्हणतो आणि शेंडा पोखरणारी डाळी तर याचा प्रादुर्भाव होत असतो तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टीवर नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं तर सर्वात प्रथम आपल्याला कोशावर नियंत्रण कसं मिळवता येईल तर कोशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला जेव्हा वांगे लागवड करायचे आहे तर लागवड करत्यावेळेस जमिनीची तयारी करून घेणं खूप महत्त्वाचे आहे तर जमिनीची तयारी कशा पद्धतीने कराल तर खोल नागरट करून वावराला उन्हाने तापलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जे जी 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 कोश आहेत त्याची आलटापालट केली गेली पाहिजे जे कोश सूर्यकिर किरणाने त्या कोशात जी आळे असते तर ती त्या सूर्यकिरणामुळे त्याचं कवर जे आहे ते त्याची सुप्तावस्था तुटते आणि ती मरण पावते तर त्यामुळे तो कोश जर नष्ट झाला तर आपल्या शेतात पतंग येणार नाही पतंग नाही आली तर अंडी घालणार नाही अंडीने घातले तर नवीन ज्या बारीक आळ्या आहेत त्या आपल्याला शंडाळीच्या रूपात आपल्याला <coughs> दिसणार नाही तर मित्रांनो जर सो यदा कदाचित हे थोड्याफार कोश आपले आपल्या शेतामध्ये राहिले जरी तर आपल्याला दुसरी स्टेप जी आहे तर ती घेणं महत्त्वाचे आहे पहिले तर खोल नागरट करा त्यानंतर निमोळी पेंड आणि इतर अशा ऑर्गॅनिक जे खतं आहेत तर त्याचा आपल्याला फेरपालट केल्यानंतर त्याचा लागवडीपूर्वी टाकणं गरजेचं आहे की निमोळी पेंटच्या कडूपणामुळे जे कोश जमिनीमध्ये काही शिल्लक असतील त्याचासुद्धा नायनाट होऊ शकतो दुसरा मुद्दा येतो की अवस्थेतून पतंग अवस्थेमध्ये जेव्हा ते असं किडे येते असतील तर त्याच्यावर नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीने मिळवते तर मित्रांनो जेव्हा आमावशा किंवा पौर्णिमा असतील त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने ट्रॅप लावणं गरजेचं आहे हे तुम्ही माझ्या पाठीमागून बघू शकता असे ट्रॅप जर आपण लावले तर त्यात एक लूर असतो म्हणजे एक गोळे असते तर तिला आ, नर पतंगाचं जे वास असतो तो त्या गोळीमध्ये दिलेला असतो जेणेकरून ते मादी पतंग जे आहे तर त्याला तिकडे अट्रॅक्ट करतं आणि तिकडे ट्रॅप लावलेला असतो म्हणजे त्याला चिकटपणा असतो किंवा आपण ते फनेल ट्रॅपसुद्धा वापरू शकता ज्यामध्ये वरतून लूर लावलेला असतो आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं असतं त्या पाण्यामध्ये आपण नीम ऑइल टाकू शकता किंवा एखादं कीटकनाशक न्यून वगैरे काही टाकू शकता त्यामुळे तो पतंग तिथे अट्रॅक्ट होईल आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये पडेल आणि तिथे तो मरेल तर आपल्याला किती पतंग गोळा होतात याच्यावरही आपल्याला नियंत्रण किती प्रमाणात आपल्याकडे शेंडाळीचा प्रादुर्भाव आहे हे सुद्धा ओळखणं सोपं जातं तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर पतंग गोळा केली तर बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला शेंडाळीला नियंत्रण मिळू शकतो त्याचबरोबर <coughs> पतंग लावल्यानंतर अजून काही गोष्टी आपण जर केल्यात तर त्यामुळे सुद्धा अजून चांगला आपल्याला रिझल्ट मिळू शकतो तर त्यामध्ये आमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नीम ऑइल एक हा दहा हजार ते पंधरा हजार पी पी एमचं नीम ऑइलचा जर आपण आमवशाच्या एक दिवस अगोदर किंवा आमवशाच्या दिवशी जर स्प्रे घेतला जेणेकरून जो पतंग शक्यतो आमवशाच्या दिवशी जास्त प्रवा प्रमाणामध्ये अंडी घालण्याचा त्यांचा कालावधी असतो तर तो नीम ऑइलचा स्प्रे घेतल्यामुळे त्याला झाडावर कडूपणा असल्यामुळे तो त्या झाडावरती बसू शकत नाही आणि त्यामुळे त्याला अंड द्यावं असं तिथे ते वाटत नाही त्यामुळे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आपलं कंट्रोल होतं त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो की फवारण्या कोणत्या घ्याव्या दुसऱ्यात तर मित्रांनो आमवशा एक दोन दिवसांनी एक एक दिवसाने किंवा दोन दिवसाने आपल्याला आमावशा आणि पौर्णिमेच्या एक दोन दिवसानंतर कोणत्याही प्रकारचं अंडीनाशक जसं की प्रोफिनो आहे त्यानंतर लालविण आहे बाहेरचं तर ह्या अशा पद्धतीचा अंडीनाशकाचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे अमावश्या पौर्णिमा झाल्यानंतर एक दिवसांनी घेऊ शकता तर या अंडीनाशकामुळे जर यदा कदाचित पतंगाने काही प्रमाणामध्ये अंडी घातली असेल तर आपण त्या अंड्याचासुद्धा नाश करून आणि त्यावर बऱ्याच प्रमाणात म्हणजे नव्वद टक्क्यापर्यंत अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं आ, है। है, तर नव्वद टक्क्यापर्यंत आपण शेंडा आळी आणि फर पखळणाऱ्या आळीला आळा बसवू शकतो आणि आपण जर म्हणाल की ह्या पद्धतीने आपण नियोजन नाही केलं नुसत्या फवारण्या केल्यात तर नुसत्या फवारण्यांनी नियंत्रण होणं अशक्य आहे हे हा माझा स्वतःचासुद्धा अनुभव आहे आणि इतर बरेचसे शेतकरी सांगतात की फवारण्या ह्या करतो आहे त्या करतो आहे परंतु रिझल्ट नाही तर मित्रांनो हे ये रिझल्ट येऊच शकत नाही कारण की आपल्याला याच्यात तिन्ही चारही अवस्था नष्ट करणं गरजेचं असतं आणि जर आपण त्या नष्ट केल्याने नुसत्या फवारणीच्या वर्षावर आपण जर वांग पीक घेत असो तर आपला खर्च हा खूप जास्त लागतो आणि त्याचं उत्पादन जे आहे ते पैसा येत असतो परंतु तो खर्चाच्या स्वरूपात आपल्यापासून जात असतो त्यामुळे त्याला काही महत्त्व नाही आहे तर उत्पादन खर्च कमी करणं वांग्यामध्ये हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे जेणेकरून आपल्याला त्यापासून काहीतरी मिळत चालेल तर त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन वांगे पिकामध्ये करणं खूप 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 महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीच्या ज्या स्टेप्स आहे त्या आपल्या शेतामध्ये राबवणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वांग्या संबंधित सखोल माहिती टप्प्याटप्प्याने देणारच आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि वांग्याविषयी अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओवरचे लाईक कमीत कमी पाचशेपर्यंत पोहोचवा त्यानंतर मी वांग्याविषयी अजून काही वांग्यामध्ये रोग आहेत किडे आहेत तर त्याबद्दलही माहिती देण्याचा व्हिडिओ